छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर व केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज छावा क्रांतिवीर सेनेच्या महिला आघाडी सोलापूर जिल्हा तसेच शहर पदाधिकाऱ्यांनी कोरोना महामारीपासून नागरिकांची रक्षा करणाऱ्या चेकपोस्टवरती आपल्या परिवारापासून दूर आपली ड्युटी करण्यासाठी कर्तव्य पार पाडत असलेल्या पोलीस बांधव, कोविड सेंटरमधील डॉक्टर, वॉर्ड बॉय, महानगरपालिका कर्मचारी यांना राखी बांधून हा सण साजरा केला गेला, अशी माहिती छावा क्रांतिवीर सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष महिला आघाडीच्या प्रगतीताई तिवारी यांनी दिली. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मी छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे, प्रगती तिवारी. आम्ही आज रक्षाबंधनाच्या कार्यक्रमावर जवळजवळ सगळ्याच महिला छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकारी इथं कोविडमध्ये ज्या ज्या लोकांनी आपली सेवा केलेली आहे, खरे कोविड योद्धा म्हणून डॉक्टर आहेत, पोलीस प्रशासन आहे, तसेच महापालिका आरोग्य अधिकारी आहेत, अदरवाईज भरपूर असे जे काही जनतेतील आहेत लोक, त्यांनी कोविडमध्ये आपलं काम केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी आपण एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे की त्यांचं खरे रक्षणकर्ते आपले ते असल्यामुळे त्यांच्यासाठी आपण राखी बांधण्याचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे. आज ह्या राखी पौर्णिमेचा कार्यक्रम केलेला आहे ना, आम्ही सर्व पोलीस अधिकारी महिला राखी बांधून सगळा कार्यक्रम राखी पौर्णिमेचा साजरा केलेला आहे. माहेरी न जाता आम्ही इथलेच आमचे संरक्षण करणारे हे बंधू यांनाच आम्ही भाऊ मानून डॉक्टर लोक, पोलीस लोकांना आज आम्ही हा उपक्रम संघटनेकडून पार पाडलेला आहे. तीन दोषण्याल सध्याच्या कोविडच्या या धनराजगिरीजी हॉस्पिटलमध्ये हा जो काही उपक्रम छावा संघटनेतर्फे करण्यात आला आहे, हा एक प्रकारे खरंच एक प्रेरणा देण्यासारखं आहे की आम्ही जी काही कामं करतो आहे सध्या कोविड याच्यामध्ये, तर ज्या पद्धतीने समोरनं तुम्ही स्वतःहून आला आहे आणि आज रक्षाबंधनाच्या दिवशी जे राखी बांधण्याचा प्रोग्राम केला आहे, त्याच्यामुळं हा एक प्रकारे जो कोविडमध्ये काम करतो त्याचा एक उत्साह वाढवण्याचा कार्यक्रमच तुम्ही केला असं मी म्हणेन. आणि खरोखरच चांगलं वाटतं की काम करताना कुणी समोरनं त्याची दखल घेतं, राखी बांधतं राखी बंधनाच्या दिवशी. आणि या तमाम बहिणींचं मी इथं मनापासून आभार मानतो. आणि ही एक चांगली ॲक्टिव्हिटी तुमची आहे, अशीच चालू राहिली तर लोकांचं नक्कीच दिवसेंदिवस प्रोत्साहन वाढत राहील.